आणि 2024 मधल्या शारदीय नवरात्र नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वाईटी फॅमिली, आपण आज नवरात्राच्या उपवासासाठी बनवणार आहोत टम्म फुगणारी छान अशी राजगिऱ्याची भाकरी, तसेच खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याचं भरीत बनवणार आहोत. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आजच्या या नवरात्र स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. राजगिऱ्याची भाकरी बनवण्यासाठी प्रथम राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे. राजगिऱ्याचं पीठ कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा डी मार्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर वाईटी फॅमिली, आपण 2 कप इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. नंतर अजून आपल्याला पीठ लागणार आहे, पण प्रथम 2 कप आपल्याला इथे पीठ लागणार आहे राजगिऱ्याचं. हे 2 कप पीठ आपण एका बाउलमध्ये म्हणजेच एका कढईमध्ये काढलेलं आहे. नंतर आपण हे कढईमधलं पीठ एका पातेल्यात ट्रान्सफर करत आहोत. आता हे राजगिऱ्याचं पीठ आपण एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर केल्याच्यानंतर ह्या कढईमध्ये आपण 2 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. हे 2 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं 1/2 टेबलस्पून यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि तसेच मीठ घालून हे पाणी आपल्याला ह्याला कोमट करायचं आहे. एकदम दणदणीत उकळी नाही येऊन द्यायची. तर एका चमच्याने हे पाणी हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मीठ संपूर्ण असं पाण्यामध्ये ते मिसळेल. पहा, अशा पद्धतीचं उकळी होऊन द्यायची, अशा पद्धतीने कोमट होऊन द्यायचं आहे. आता ह्यामध्ये 2 वाट्या जे आपण पीठ घेतलं होतं राजगिऱ्याचं, ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि थोडंसं असं चमच्याने किंवा लाटण्याने घोटून घ्यायचं, गॅस बंद करायचा, कढई खाली उतरवायची. यामध्ये अजून 1/2 कप राजगिऱ्याचं पीठ ॲड करायचं आणि चांगलं असं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही हे राजगिऱ्याचं पीठ चांगलं असं मळून घेताल तेवढीच राजगिऱ्याची भाकरी अगदी टम्म फुगते. पहा, थोडंसं तेल वरतून घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही हे राजगिऱ्याचं पीठ चांगलं मळताल तेवढीच तुमची पण भाकरी टम्म फुगेल. पहा, हे आपण आता राजगिऱ्याची भाकरी करत आहोत, पण कोणतीही जरी तुम्ही भाकरी करत असाल ना, तर त्या पिठाला आहे ना, भाकरीच्या पिठाला चांगलं जर तुम्ही मळलं ना, तर हमका 100% ती भाकरी फुगतेच फुगते. पहा, मग ती कोणतीही भाकरी असू देत. अशा पद्धतीने आपण हे राजगिऱ्याचं पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. आता हे 15 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करून ठेवायचं आहे. 15 मिनिटं झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवणार आहोत पीठ. राजगिऱ्याच्या भाकरीचं पीठ मळताना जर हाताला चिकटत असेल तर वरतून तूप किंवा तेल हाताला लावून छान अशा पद्धतीने हे राजगिऱ्याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता आपण हे 15 मिनिटं साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण छान अशी चटणी करूयात खोबऱ्याची. खोबऱ्याची चटणी करण्यासाठी ओलं खोबरं घ्यायचं आहे. 1/2 वाटी ओलं खोबरं इथे आपण घेतलेलं आहे. तसेच यामध्ये आपल्याला 16 अशा ह्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कापून. ह्या हिरव्या मिरच्या इतक्या तिखट आहेत ना, त्यामुळे आपली ही चटणी अगदी झणझणीत होणार आहे आणि जी आम्ही जे बटाट्याचं भरीत बनवणार आहोत ते सुद्धा चांगलं झणझणीत होणार आहे. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, 16 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. आता 1 अद्रकचा तुकडा यामध्ये घालायचा. चवीसाठी मीठ घालून थोडंसं शेंगदाण्याचं तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे. पाणी अजिबात ह्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. पहा, या चटणीमध्ये शेंगदाण्याचं तेलच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. प्रथम थोडंसं 1 चमचा तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ह्या मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सरला चांगलं असं हे फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा या मिक्सरचं झाकण काढायचं. ही चटणी थोडीशी एकजीव करून घ्यायची, वर खाली करून घ्यायची चमच्याने आणि यामध्ये नंतर 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घालून पुन्हा ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. म्हणजे टोटली ह्या चटणीमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल ॲड करायचं आहे. परत एकदा लक्षात घ्या, शेंगदाणे ह्या चटणीमध्ये, खोबऱ्याच्या चटणीमध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. फक्त ह्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल, अद्रक, तसेच हिरवी मिरची आणि ओलं खोबरं असं सर्व मिळून हे आपल्याला खोबऱ्याची छान अशी झणझणीत चटणी तयार केली करायची आहे. तर पहा, आपण अशा पद्धतीने ही चटणी तयार केलेली आहे. आता आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे. आता आपण राजगिऱ्याची भाकरी करायला घेऊयात. तर पहा, अशा पद्धतीने मस्त असं हे आपलं पीठ भिजलेलं आहे. आता हे पीठ आपण चांगलं मळून घेऊयात. प्रथम तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असे स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहा, अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. आता एक प्लेट घ्यायची आणि राजगिऱ्याचं पीठ थोडंसं असं पिठीसाठी घ्यायचं आहे.
पिठीसाठी तुम्ही वरईचं पीठ, साबुदाण्याचं पीठ किंवा भाजणीचं पीठ सुद्धा घेतलं तरी चालेल. आता आपण इथे मळलेल्या पिठाचा एक चांगला छोटासा उंडा करून घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही भाकरी करू शकता. मोठी हवी तर मोठी करू शकता, छोटी हवी तर छोटीसुद्धा करू शकता. इथे मी प्रथम थोडीशी अशी छोटी बनवते आहे ही भाकरी. आणि अशा पद्धतीने हा पिठाचा उंडा पिठीमध्ये कोट करून घ्यायचा आणि ही लाटून घ्यायची आहे भाकरी. ही भाकरी हाताने सुद्धा थापता येते किंवा लाटणेनी सुद्धा लाटता येते. आता मला लाटणेनी लाटायला सोपी पडते म्हणून मी ही लाटणेली लाटत आहे. तर पहा, आपला हा पॅन तापत आलेला आहे. जेव्हा ही भाकरी करायला घेतली त्याच वेळेस पॅन तापत ठेवला होता. अशा पद्धतीने आता आपण ही भाकरी शेकण्यासाठी पॅनवरती घातलेली आहे. मस्त अशी टम्म फुगती पहा. तर एका साईडनी अशी ही भाकरी शेकून झालेली आहे. आता आपण हिला चांगली अशी पलटी करूया. तुम्हाला दिसेलच पहा कशी टम्म अशी फुगेल भाकरी. ही खूप स्वादिष्ट लागते, खूप सुंदर लागते ही राजगिऱ्याची भाकरी. ही भाकरी दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची आहे. पहा तुम्हाला आता दिसेल इथे टम्म फुगलेली भाकरी. बघा आपली ही भाकरी राजगिऱ्याची छान अशी टम्म फुगलेली आहे. आता आपण हिला पलटी करूया आणि दोन्ही साईडनी दुसरीकडने सुद्धा आपण भाजून घेऊयात. ही छान अशी दोन्ही साईडनी भाजली की त्यावरती तूप किंवा शेंगदाण्याचं तेल लावून ही भाकरी एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. तर पहा अशा पद्धतीने आपली ही मस्त टम्म फुगलेली उपवासाची राजगिऱ्याची भाकरी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ह्या उपवासाच्या राजगिऱ्याची भाकरी करून घ्यायची आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला बटाट्याची चटणी करायची आहे. ही बटाट्याची चटणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर चला ह्या भाकऱ्या मी सर्व करून घेते आणि मग बटाट्याची चटणी करतेवेळी मग बोलते तुमच्याशी. तर पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीने आपल्या या उपवासाच्या राजगिरीची भाकरी झालेली आहे. आता आपण बटाट्याचं भरीत करायला घेऊयात. बटाट्याचं भरीत बनवण्यासाठी प्रथम बटाटे चांगले उकडून घ्यायचे. ते उकडल्याच्यानंतर त्याची साल काढून त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर पहा इथे आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. त्यामध्ये तूप घातलेलं आहे. तुम शेंगदाण्याचं तेल घातलं तरी चालेल, पण मी इथे तूप घातलेलं आहे. चांगलं हे तूप वितळल्याच्यानंतर यामध्ये आपण जी चटणी केलेली होती खोबऱ्याची, ती चटणी फोडणीला घालून 2 ते 3 मिनटं ही चटणी चांगली या तुपामध्ये परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं ही तुपामध्ये चांगली चटणी परतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला उकडून सोलून कट केलेले हे बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आता हे चांगले असे हे चमच्याने परतून घ्यायचे आहेत. यामध्ये जर तुम्ही जिरं खात असाल उपवासाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं ॲड करू शकता. कोथिंबीर उपवासाला खात असाल तर कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. पण आमच्या इथे जिरं किंवा कोथिंबीर हे उपवासाला चालत नाही. तसं पोथीपुराणामध्येच दिलेलं आहे पहा की उपवासाला जिरं कोथिंबीर हे चालत नाही. जर तुमच्याकडे उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर खात असेल तर तुम्ही यामध्ये फोडणीला जिरं आणि कोथिंबीर यामध्ये घालू शकता. तर पहा 2 ते 3 मिनटं हा बटाटा चांगला आपण चमच्याने परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे. तसं आपण खोबऱ्याच्या चटणीत मीठ घातलेलं आहे, पण बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. बटाटा आपण फोडणीला घालून चांगला परतून घेतलेला आहे, त्यामुळे बटाट्यासाठी आपल्याला वरतून ह्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे. आणि हे चांगलं स्मॅशरनी येणं हा बटाटा ह्या पॅनमध्ये स्मॅश करून घ्यायचा. नंतर हे बटाट्याचं भरीत चमच्याने थोडंसं परतून घ्यायचं. आता हे बटाट्याचं भरीत आपलं आता झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचं. आता हे बटाट्याचं भरीत छान अशी टम्म फुगलेली ही राजगिऱ्याची भाकरी आणि छान खोबऱ्याची चटणी आता आपण सर्व्ह करायला घेऊयात. वाईटी फॅमिली, कसे वाटले तुम्हाला आजचे आपण नवरात्र स्पेशल असे उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत? राजगिऱ्याची टम्म फुगलेली भाकरी, तसेच खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याचे भरीत आवडले का तुम्हा सर्वांना? हे सर्व पदार्थ उपवासाचे आवडले असतील तर नक्की या नवरात्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ही राजगिऱ्याची भाकरी, तसेच बटाट्याचे भरीत आणि ही खोबऱ्याची चटणी नक्की उपवासासाठी बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या. वाईटी फॅमिली, 2024 मधला शारदीय नवरात्र स्पेशल असा आजचा कुकिंग व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर अशाच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपीसाठी आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा.